भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय वैशाली अमित पसारे प्रभाग क्रमांक 37 त्यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे माननीय सहकार मंत्री आणि आपल्या कोल्हापूरचे लाडके पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल मी प्रभाग क्रमांक 37 सर्व कार्यकर्त्यांच्या आणि भागातील सर्व जाणत्या नागरिकांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो. जाणतेपणानं मतदान करा आणि राज्य केंद्र त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीपर्यंत आपण पोहोचूया आणि आपल्या देशाला विकास कार्यामध्ये मदत करूया. वैशाली अमित पसारे भारतीय जनता पार्टीची आणि तारुण्य आघाडीची उमेदवार आहे आणि आपल्या भागातून एक ज्येष्ठ आपले नेते आहेत, त्यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्यांनी जी संधी दिलेली आहे मला उभा राहण्यासाठी, त्यांनी जे तिकीट मिळवून दिलं त्याचं आपण सौन करून दाखवूया. माझ्या प्रयत्नांना तुमचे यश लाभू दे, तुमचं साथ मिळू दे, ह्यासाठी मी प्रयत्नशील आहे. आपल्याला भागाचा विकास करायचा आहे, त्यासाठी जे आपल्याला मिळणार आहे मदत, चंद्रकांत दादा पाटील आपल्या परेने सगळे प्रयत्न करतील आणि आपण एक विकास काम करण्यासाठी पुढे आलेलो आहोत, त्यासाठी पाठीशी राहा माझ्याशी, हीच नम्र विनंती मी करतो. महानगरपालिका कोल्हापूरची निवडणूक घोषित झाली आहे. भारतीय जनता पार्टी, ताराराणी आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि RPI अशी म्हणून एक महायुती तयार झाली आहे आणि त्या महायुतीच्या माध्यमातून ज्यावेळेला जागा वाटप झालं त्यावेळेला ही जागा भाजपच्या वाट्याला आली. अनेकांनी या जागेसाठी आग्रह धरला, परंतु आपल्याला माहिती आहे की एखादी वस्तू ही एक वस्तू आहे आणि मागणारे 10 आहेत, त्यांच्या कोणावर एकालाच ती जाते आणि बाकीच्यांनी थोडा समजूतदारपणा दाखवून ज्याला ती वस्तू मिळाली, ज्याला ती तिकीट मिळालं, ज्याला ती उमेदवारी मिळाली त्याला सहकार्य करायचं. मी सुरुवातीलाच माझ्या बोलण्याआधी, मुळात मी जास्त वेळ बोलतच नाही, परंतु जे काय बोलले त्याच्या आधी, ज्यांनी हा मनाचा मोठेपणा दाखवला त्या राधिका भालकर, त्यांच्याशी त्यांचे प्रमुख कार्यकर्ते म्हणून काम करणारे शैलेश चौगुले, शशांक चौगुले, या सगळ्यांचं पार्टीच्या वतीने सुरुवातीला आभार. राजकारणामध्ये आपली खुर्ची दुसऱ्याला देणं हे फार अवघड असतं, पण त्यांनी हा मनाचा मोठेपणा दाखवला. मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने त्यांना शब्द देतो की भारतीय जनता पार्टी ही राजकारणामध्ये असूनसुद्धा झोपेत दिलेला शब्द देणं, शब्द पाळणं ही आमची संस्कृती आहे आणि त्यामुळे जागेपणी तुमच्या समोर मी त्यांना शब्द देतो की हा जो त्याग त्यांनी केलेला आहे पार्टीच्या हितासाठी, त्यांचं काय ते बंडखोरी करू शकले असते आणि दोघांचं भांडण तिसऱ्याला ही तर आपली जुनी परंपरा आहे, परंतु ती परंपरा मोडून त्याने मनाचा मोठेपणा दाखवला आणि त्यामुळे पार्टी त्यांच्या ह्या त्यागाचं छीस करेल. 2 तारखेनंतर आचारसंहिता संपली की राज्याची महामंडळं, जिल्ह्याच्या समित्या आणि महानगरपालिका जिंकल्यामुळे महानगरपालिकेची अनेक समित्या तयार होतील, त्या कुठल्या ना कुठल्या तरी चांगल्या पोझिशनवर आम्ही त्यांची नियुक्ती करू अशा प्रकारचा शब्द मी तुमच्या साक्षीने देतो. म्हणजे मी चुकून विसरलो तुम्ही मला आठवण करा. सगळ्यांनी मिळून आपण वैशालीताईंची उमेदवारी नक्की केलेली आहे आणि त्यांना विजयी करणं हे आपलं काम आहे, याचं कारण हा काही कुठल्या गल्लीतल्या पक्षाची उमेदवारी नाही, मुळात त्यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळाली, म्हणजे मोदींची उमेदवारी मिळाली.
आता मोदी इतके पॉप्युलर झाले की लहान मुलाला सुद्धा मोदी माहिती आणि त्यामुळे मोदींचं तिकीट तिला मिळालं याचा अर्थ त्यांचा 90% विजय झालेला आहे. मोदी हे कुणाला सांगावं लागत नाही. एक कमळ चिन्हाची विरोधकांनी इतकी धास्ती घेतलेली आहे की आपण काल पेपर वाचला असेल समजतही की विरोधकांनी कंप्लेंट केली आहे की गेले 8-9 दिवस नवरात्रीमध्ये जो येतो तो देवीला कमळ का वाहतो. आता परंपरागत लक्ष्मीला कमळ आवडतं, विष्णूला कमळ आवडतं आणि ते चिन्ह आमचं आहे. परंतु काँग्रेसवाल्यांनी कंप्लेंट केली आहे की हे भारतीय जनता पार्टीवाले घरून अंबाबाईला कमळं देत आहे. आता त्यांना म्हटलं तर कमळं काढा आणि दगड ठेवा आता काय आणि त्यामुळे त्यांनी धास्ती घेतलेली आहे. त्यामुळे कमळ चिन्ह मिळालं याच्यातच त्यांचा 90% विजय आहे. पण 10% जो राहतो तोच फार महत्त्वाचा असतो आणि तो शेवटच्या 4-5 दिवसामध्ये चालतो. आणि त्यामुळे माझी विनंती आपल्या सगळ्यांना अशी आहे की केंद्रामध्ये ज्या वेळेला 15 महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला तुम्ही भरभरून मतं BJP दे. केंद्राची सत्ता येण्यासाठी पंतप्रधान होण्यासाठी 272 खासदार लागतात. तुम्ही 282 निवडून दिले, 10 बोनस. आम्ही म्हणतो नाही 272 पुरेल नाही 282 घ्या. पण ते जी भरभरून मतं दिली त्यातून 15 महिन्यात तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण जी मतं दिली कारणी लागली. गेल्या 15 महिन्यामध्ये मोदी 29 देशांमध्ये गेले. अमेरिका इंग्लंडपासून देशामध्ये आपल्या देशाची प्रतिमा वाईट होती. हे आळशी लोक, हे अजूनही नाक घेऊन फिरतात गळ्यामध्ये अशा प्रकारची प्रतिमा जगात आपली आहे. या 29 देशामध्ये जाऊन भारत काय आहे, भारताची काय ताकद आहे हे त्यांनी त्या देशामध्ये मांडण्याचा प्रयत्न केल्यामुळे 29 देशाहून त्यांनी 1,40,000 कोटी एवढी गुंतवणूक भारतामध्ये आली. एवढे कारखाने भारतामध्ये आल्यामुळे आता एवढा रोजगार वाढेल, तरुण तरुणींच्या हाताला काम मिळेल. त्यामुळे गेल्या 15 महिन्यामध्ये आपण जी भरभरून मतं मोदींना दिली ती कारणी लागली असं आपल्या सगळ्यांना वाटायला लागलं. अनेक विमा योजना त्यांनी आणल्या. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कारण प्रत्येक जणांनी त्या विमा योजनेचा फायदा घेतलेला आहे. वर्षाला 12 रुपये भरा, ॲक्सिडेंट झाल्यानंतर 2 लाखाचं विमा संरक्षण, औषधाचा सगळा 2 लाखापर्यंत खर्च सरकार करणार फक्त वर्षाला 12 रुपये. अशा एका अर्थाने वेगवेगळ्या योजना आणून मोदींनी हे सिद्ध केलं की भारतीय जनता पार्टीला मत दिलं की नंतर आमची जबाबदारी तयार होते की आम्ही तुमची कामं करायची असतो. 11 महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाली. महाराष्ट्रामध्ये राज्य यायला मुख्यमंत्री व्हायला 144 आमदार लागतात, पण तुम्ही भरभरून मतं दिली आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमधून 183 आमदार झाले, 40 बोनस. आपण म्हणतो की 144 पुरतात, नाही म्हणाले 183 घ्या. पण तिथेसुद्धा तुम्ही जी भरभरून मतं दिली त्याचं चीज झालं. महाराष्ट्रामध्ये गेल्या 11 महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने इतके चांगले निर्णय घेतले. एक LBT रावचा कर होता आपल्या, तो कर आपल्याला वाटत होतं की व्यापाऱ्यांवर आहे, पण व्यापारी आपल्याला ढकलायचे आणि त्यामुळे वस्तू 4-12% महाग मिळायच्या. डिझेल महाग, पेट्रोल महाग, हा LBT कर सरकारने काढून टाकला. 2900 कोटी रुपये त्यामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये कमी पडले. सरकारने असा निर्णय केला की 2900 कोटी रुपये आपण महानगरपालिकेला देऊ, पण LBT माफ केला. असंच आता कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये 41 नगरसेवक निवडून आले तर सत्ता येते, महापौर होतो. दिल्लीची आणि महाराष्ट्राची पुनरावृत्ती करा की 41 न थांबता आम्हाला 50 क्रॉस नगरसेवक निवडून द्या. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये पहिला महापौर हा भाजपाचा होऊ द्या. जे केंद्रामध्ये मोदींनी केलं की तुम्ही मतं दिली, तुमची कामं त्यांनी केली, तुम्हाला समाधान त्यांनी दिलं, देश अशा एका उंचीला नेऊन पोचवला की भारतामध्ये राहण्याचा आपल्याला अभिमान वाटेल. तुम्ही महाराष्ट्रामध्ये BJP भरभरून मतं दिली. महाराष्ट्रामध्ये मतं दिल्यानंतर महाराष्ट्राच्या सरकारने तुम्हाला भरभरून दिलं आणि तुम्हाला हा विश्वास दिला की महाराष्ट्रामध्ये आता प्रगतीच प्रगती होईल. तसं कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये तुम्ही भरभरून मतं दिली आणि 50 वर नगरसेवक निवडून येऊन पहिला महापौर BJP झाला. तर रस्ते गटर तर आम्ही करूच. निवडणुकीपूर्वीच परव मुख्यमंत्र्यांनी 20 कोटी रुपये पाठवले, प्रत्येक वॉर्डामध्ये 25 लाख रुपये आले. काल मला फोन आला की दादा अजून 30 कोटी देत आहेत, म्हणून आचारसंहिता आहे, रिझल्ट लागला लगेच पाठवा. त्यामुळे एक स्टेज वर्षभरात अशी आणू की रस्ते गटर आम्ही तुमच्या मागे लागून शोधू की निधी आला आहे तरी कुठे रस्ता राहिला आहे का, निधी आला आहे कुठे तरी गटर राहिला आहे का. त्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत काळजीच करू नका.
पण त्याच्यापेक्षा मोठा उद्दिष्ट आम्ही डोळ्यासमोर ठरवलेला आहे की या शहरामध्ये हे शहर महानगरपालिका आणि सामान्य माणूस श्रीमंत कसा होईल आणि त्यामुळे ह्या शहराची ओळख एक श्रीमंत शहर म्हणून कसं होईल असा प्रयत्न आमचा काय करणार तुम्ही त्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर ह्या शहरामध्ये अंबाबाईचा दर्शनाला येणारा माणूस 5 मिनिटात दर्शन घेऊन पळून जातो कारण इथे राहायला काही नाहीच आहे ना बघायला काही नाहीच आहे आम्ही येत्या 2-3 वर्षामध्ये कोल्हापूरमध्ये रंकाळा उत्तम करू पंचगंगेचा घाट उत्तम करू शहरामध्ये आणखी नवीन नवीन गोष्टी तयार करू की ज्याच्यातून 2 मिनिटामध्ये दर्शन घेऊन तो भाविक न जाता 2 दिवस राहील तो राहिला की हॉटेलमध्ये राहील रेस्टॉरंटमध्ये जेवेल खूप खरेदी करेल शहरामधला पैसा वाढेल महिला बचत गट मोठ्या प्रमाणावर वस्तू उत्पादन करतात सोमेदेवी त्याच्यामध्ये आहेत पण त्यांच्या वस्तूंना मार्केट नाही आम्ही महानगरपालिकेत सत्ता आल्यानंतर महिला बचत गटांच्या वस्तू विकण्यासाठी वेगळी मार्केट उभं करू ज्याला इंग्लिशमध्ये मॉल म्हणतात की फक्त महिला बचत गटांना तिथे गाळे मिळतील हे गाळे महिला बचत गटांना मोफत मिळतील महिला बचत गटांना प्रशिक्षण देऊ कर्ज 0% व्याजदराने देऊ व्याज घेणार नाही आणि त्यांनी निर्माण केलेल्या वस्तू विकायला वेगळी मार्केट वेगळे बाजार उभे करू त्या मार्केटमध्ये महिला बचत गटांना त्या गाळ्यांसाठी भाडं द्यावं लागणार नाही म्हणजे महिलांच्या हातामध्ये पैसा खेळायला लागेल आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट या शहरामध्ये कारखाने येत नाही त्याचं कारण विमानतळ नाही येत्या 2-3 महिन्यामध्ये इथल्या विमानतळावरून विमान उडायला लागतील सगळ्या प्रकारच्या बैठका माझ्या चालू आहेत येत्या महिन्याभरातच प्रायव्हेट विमान सुरू होईल आणि 1-2-3 महिन्यामध्ये सरकारी विमानं सुरू होतील त्याच्यातून मोठ्या प्रमाणात कारखाने येतील तर तो कारखानदार बाय रोड प्रवास नाही करणार तो असं म्हणतो की मी 250-300 कोटी रुपये गुंतवतो मला 25 मिनिटांमध्ये पुण्याला पोचायचं आहे मला 40 मिनिटात मुंबईला पोचायचं आहे तुमच्या विमान नाही मी इंडस्ट्री लावणार नाही आम्ही विमानतळ करू त्याच्यातून मोठमोठ्या इंडस्ट्री इथे येतील ज्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून रोजगार निर्माण होईल आपल्या शहरातला पैसा वाढेल त्यामुळे कोल्हापूर शहर एक श्रीमंत शहर करण्याचा आमचा प्रयत्न रस्ते घडवते करू 2 वर्षानंतर तुम्हाला तक्रायला भाव ठेवणार नाही 5 वर्षापूर्वी मी ज्या वॉर्डामध्ये राहतो तपोवन 69 तिथे आमचा एक रिक्षावाला चांभार समाजातला तरुण आम्ही विजयी केला आणि त्याला म्हटलं की 5 वर्षामध्ये मला एक काम पेंडिंग राहतं का मारे आज आमच्या वॉर्डाची स्थिती अशी आहे की काँग्रेस सरकार महानगरपालिका असूनही आमच्या वॉर्डाला 1 मिळाला यावर्षीचा 1 आमच्या वॉर्डाला आज आमच्या वॉर्डामध्ये निधी दिला तर आम्हाला रस्ता शोधावा लागतो कुठला रस्ता करायचा राहील हेच आम्ही ह्या वॉर्डामध्ये करू आणि त्यामुळे तुम्हाला जसं आश्वासन देतो आहे तुम्हाला जसं शब्द देतो आहे तसं मी वैशाली ताईंना सुद्धा दम देतो आहे की तुमच्या वतीने शब्द देतो आहे जर नीट नाही वागले तर राजीनामा द्यावा लागेल मोदींची कॅन्डिडेट आहे तर मोदींसारखे वागा आपल्याला माहिती आहे ना 4:45 माणूस उठतो याही वयामध्ये नीट योगासनं करतो आणि 7 वाजता कॅम्प 6 म्हणून फोनला तयार असतो सकाळी 7 आमच्या सगळ्याला फोन आला तर आम्ही झोपेमध्ये असतो सगळ्या मिनिस्टर्सना सकाळी 7 ते 8 फोन होतो धर्मेंद्र पेट्रोलियम मिनिस्टर क्या हो कल का प्रोजेक्ट क्या हुआ आणि रात्री 1200 झोपून दे तरी तंदुरुस्त बिहारमध्ये दिवसाला 4 सभा करतायत बिहार सरकार येणार असं रिपोर्ट आलेला आहे आणि नुसतं येणार नाही आहे तर तिथे सुद्धा भरवून मिळणार आहे 117 लागतात तर 140 येतील असं रिपोर्ट आहे एक तर मोदी त्यामुळे तुम्हाला शब्द आणि ह्याला एका अर्थाने ताकीद देतो की जर कंप्लेंट आली या वॉर्डामधली की या काय ताई निवडून ये बंद हात जोडून फिरल्या आता समोर गेल्या तर बघत पण नाही त्यामुळे पुन्हा एकदा 1 तारखेला त्यामुळे चिन्हाचं बटन तुम्ही दाबा वैशाली ताईने विजय करा एक एक करत शहरामध्ये 50 नगरसेवक क्रॉस करूया 41 महापौर होतो सत्ता येऊ द्या मग या शहराचा चेहरा मोहरा आपण बदलू कमळाला केवळ ह्या वॉर्डामध्ये नाही तर गर्देताई असतील सौम्यताई असतील यांच्या अनेक वॉर्डामध्ये ओळखे तुमच्या अनेक वॉर्डात ओळखे जिथे जिथे तुमचे नातेवाईक मित्र आहेत त्या सगळ्या ठिकाणी हा संदेश पोचवा की तिथे भाजपचा उमेदवार तिथे कमळावर बटन दाबा तिथे ताराणेचा उमेदवार तिथे गपशूवर बटन दाबा असं म्हणून या आघाडीला विजयी करा असं आपापल्या नातेवाईकांना मित्रांना आपण सांगावं अशी विनंती असं आवाहन करून माझं बोलू शकतो असं मी त्यांना विनंती करतो उद्या पुढचा आठवडाभर मार्केटमध्ये चमळ येऊ देणार इकडे